स्वप्नांची नगरी म्हणून मुंबई शहराकडे पाहिलं जातं। हेच मुंबई शहर 15 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवादी हल्ल्यानं हादरलं होतं। ती काळ रात्र मुंबईकर विसरणार नाहीत आणि त्याहूनही विसरणार नाहीत त्यांना ज्यांनी हा हल्ला परतवून लावण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती। त्यापैकी एक नाव आवर्जून येतं ते म्हणजे तुकाराम ओंबळे। सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कर्तृत्वाची गाथा सर्वश्रुत आहे। त्यांच्या याच कर्तृत्वामुळे त्यांना महाराष्ट्र सरकारसह अनेकांनी विविध पद्धतीने मानवंदना दिली होती। अशीच एक मानवंदना काही संशोधकांनी देखील दिली होती, ती चर्चेत राहिली। याविषयी आपण जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी आमचं युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा। 26-11 दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला मुंबई पोलीस निधड्या छातीने सामोरे जात होते। मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात कर्तव्य बजावत असताना ओंबळे यांना वीरमरण आलं। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी दहशतवादी कसाबला रोखून धरलं होतं। त्यासाठी तब्बल 20 पेक्षा अधिक गोळ्याही ओंबळेंनी आपल्या छातीवर झेलेल्या। त्यांच्या याच बलिदानाच्या स्मरणार्थ कोळ्याच्या एका प्रजातीला चक्क त्यांचं नाव देण्यात आलं। भारतीय कोळ्यांच्या जाती प्रजातींवर संशोधन करणाऱ्या ध्रुव प्रजापती व त्याच्या सहकाऱ्यांनी 2021 साली महाराष्ट्रात 2 नव्या कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लावला होता। त्यापैकी ठाण्यात शोधलेल्या कोळ्याच्या एका प्रजातीला इशियस तुकारामी असं नाव देण्यात आलं। आपल्या ट्विटरवरून ध्रुवने याबद्दलची माहिती दिली होती, तसंच याचा रिसर्च पेपर देखील प्रसिद्ध झाला होता। पोलिसांच्या शौर्याला अशा प्रकारे मानवंदना दिल्याबद्दल सोशल मीडियावर देखील या उपक्रमाला दाद दिली गेली होती।